तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 42वा गळीत हंगाम आनंद आणि उत्साहाच्या भरामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय. गेल्या वर्षी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये शेतकरी सभासदांनी भाऊ त्या ठिकाणी मतदान रूपे आशीर्वाद दिला, म्हणून खऱ्या अर्थानं 2 वर्ष बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू झाला आणि निस्ता सुरू न होता जिल्ह्याच्या उसाच्या दराची स्पर्धा ही विठ्ठल कारखान्यामुळे आज त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही भाऊ विचारलं की विठ्ठलच्या सभेला तुम्ही तावशीला आला होता आणि आम्ही त्या ठिकाणी जो शब्द दिला होता की ऊस बिल दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही, कारखाना चालू करणार नाही आणि सगळं बिल 1 महिना आधीच त्या ठिकाणी दिलं. आता दुसऱ्याचं तुम्ही तेवढा महिन्यात आठवड्यात 2 नाही रोज फोन करायला सकाळ संध्याकाळ, कारण पहिल्यांदा आम्ही आपलं ती करत होतो, पैसे बी तयार होत, सगळं होत. आता शेतकरी म्हणते 5 महिने गेले, 6 महिने झाले, 100 कोटी येणार, 125 कोटी येणार, यावे आणि कारखाना चालू व्हावा ही आमची त्या ठिकाणी भावना आहे. कारण ती एक शेतकऱ्याची संस्था आहे, ती कोणाची संस्था नाही. त्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊस वेळेवरती जाईल आणि 2 रुपये त्या ठिकाणी जास्त मिळतील. ही स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये ही जिल्ह्यामध्ये टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं मग माझा एखादा शेतकरी एकरात 60 टन घेत असेल तर त्यांना 80 टनाची स्पर्धा लावावे, त्यांना 100 टनाची स्पर्धा लावावे, 120 टनाची स्पर्धा लावावे. विठ्ठल कारखाना एवढा भाव देतोय त्यांनी एवढा भाव द्यावा, विठ्ठल कारखाना कर्मचाऱ्याला असा पगार करतोय त्यांनी तसा करावा, त्यांनी तोडणी वाहतूकदाराला एवढे पैसे देत आहेत, वेळेत कोण देतोय ह्याची स्पर्धा येणाऱ्या काळात मध्ये सकारात्मक स्पर्धा होणं गरजेचे आहे. खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी सभासदांनी निवडून दिलं, म्हणून खऱ्या अर्थानं हा 42वा बॉयलर अग्नि प्रतिपादन समारंभ होऊ शकतोय. कारण 2 वर्ष बंद असलेला कारखाना आताच साळुंके सरांनी सांगितलं, कारखान्यावर बघितलं तर अडचण वाटायची आणि त्या ठिकाणी चालू होईल का नाही असा प्रश्न होता, परंतु सभासदांनी परिवर्तन केलं आणि परिवर्तनातून नक्की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणार त्या ठिकाणी कारखाना सुरू होईल. मग गेल्या हंगामात मध्ये त्या ठिकाणी भाऊ आम्ही 7,26,000 गाळप केलं, त्यातून 10.90 रिकव्हरी त्या ठिकाणी आली होती आणि त्याच्या आधीच्या हंगाम 2 वर्ष बंद होता, मागच्या चेअरमनना 8.80 रिकव्हरी दाखवली होती आणि आता 10.90 रिकव्हरी आहे. आणि आज आपण त्या ठिकाणी सुरू करून कारखान्याचं कोजनरेशन त्या ठिकाणी चालू करून 2,96,00,000 युनिट त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट केले, 67,00,000 लिटर डिस्टिलरी त्या ठिकाणी चालू झाली. या हंगामात देखील आपल्याला जवळजवळ 37,000 एकर ऊस आज त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि मग त्यामुळं आपल्याला ऊसाचं आजचं क्षेत्र, मग आपण जर राज्याचा विचार केला तर राज्याचा आणि जिल्ह्याचा विचार करत असताना राज्यामध्ये साधारण 14,00,000 हेक्टर वरती त्या ठिकाणी ऊस लावला जातो, ह्या वर्षी फक्त 37,000 हेक्टर वरती ऊस कमी आहे. परंतु जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपल्या तर 240 लाख हेक्टर वरती ऊस लागवड केली जाते, यावर्षी 230 लाख हेक्टर वरती ऊस आहे. म्हणजे फक्त जिल्ह्याचा विचार केला तर 10,000 एकरावरती ऊस कमी आहे, परंतु पाऊस उशीर पडला नसल्यामुळं 4 महिन्यामध्ये फक्त शेवटच्या गणपतीच्या वेळी पाऊस पडल्यामुळं ऊसाची म्हणावी तशी वाढ झाली नाही, त्यामुळे एकरी उत्पादन त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हा हंगाम गेल्या हंगामामध्ये 125 दिवस त्या ठिकाणी कारखाना चालला, या हंगाम आपल्याला 100 ते 110 दिवस त्या ठिकाणी चालल आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी सभासदांचा ऊस वेळेवर जावा म्हणून जवळजवळ 561 वाहनांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरला मोठ्या वाहनाला आपण त्या ठिकाणी अडवान्सेस दिलेत. आज 396 मिनी वाहनांना म्हणजे 400 आणि 600 हे डोबल धरलं तर 1,000 वाहनं त्या ठिकाणी यावर्षी कारखान्याला झालीच. आज 130 बैलगाड्या यावर्षी मिळाल्या. गेल्या हंगामामध्ये आपल्याला उशिरा कारखाना चालू झाला पैसे गोळा करायला आणि त्याला वेळ मिळाल्यामुळं आपल्याला जेवढी म्हणावं तेवढी यंत्रणा मिळाली नव्हती आणि काही गावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यंत्रणा कमी देता आली, परंतु यावर्षी चोख नियोजन केल्यामुळं गेल्या वर्षी नोंदी नसल्यामुळं ऊस मागे पुढे होत होता जाताना यंदा मात्र ऊस वेळेवरती आणि चोख पद्धतीने जाण्यासाठी चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलंय. माझी या निमित्तानं
सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की या कारखान्याला आपल्या सगळ्यांची भावना आहे, ज्या भावनेतून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी एक संघ एक दिलानं आम्हाला निवडून दिला आणि कारखाना चालू झाला। कारखाना चालू झाल्यानंतर कारखान्यामुळे आज त्या ठिकाणी आपण 2500 रुपयाचा त्या ठिकाणी विषय त्या ठिकाणी पहिल्यांदाच घेतला होता। शेतकरी संघटनेला सोबत घेताना त्या ठिकाणी आपण बोललो होतो काट्याच्या बाबतीत, आज देखील आपण चोख पद्धतीने काट्यावरती बोलतोय। जिल्ह्यातले दुसरे कोण बोलतेत का हा तुम्ही सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे। आणि मग 2500 रुपये त्या ठिकाणी दर देत असताना आपल्याला आतापर्यंत 2300 रुपयाचा पहिला हप्ता आपण दिलाय, 100 रुपये मध्ये दिलेत, काही ठिकाणचे राहिलेत आणि आता त्या 8 दिवसात आपल्याला राहिलेले आणि दिवाळीच्या आधी आपल्याला 100 रुपये देण्याची देखील आम्ही त्या ठिकाणी सोय करतोय। आणि येणाऱ्या हंगामामध्ये आज सगळ्याला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी दराची कुंडी गेल्या हंगामामध्ये आपण फोडली होती, या हंगामात देखील आपल्यालाच फोडावं लागणार आहे। परंतु आता आपण जर फोडली तर लगेच समोरच्याला लगेच ही होत आहे। त्याच्यामुळं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की विठ्ठल कारखाना विठ्ठलचा सभासद आणि आपला कोणी सहकारी समोरच्या कारखान्यापेक्षा एक रुपयानं कमी राहणार नाही। त्याच्यापेक्षा आपण फक्त आत्ताची परिस्थिती अशी आहे, आपण एखादं काय बोललं की लगेच तिकडून, त्याच्यामुळं आपण आता मागच्या वेळेस आपण ज्या ठिकाणी 2500 रुपयानं पहिला बोललो होतो मग त्या ठिकाणी त्यांना त्या टप्प्याच्या पुढे जावं लागलं। मग एका बाजूला आपण 600-500 कोटीचा कर्जाचा डोंगर घेऊन त्या ठिकाणी सगळे मागची दिने देऊन आज त्या ठिकाणी चालूची मागची बिलं देऊन आज त्या ठिकाणी कारखान्याचा हंगाम सुरू करतोय। आज 600 वाहनाला आणि मिनी वाहनाला 1000 वाहनाला जवळजवळ आज 35 कोटी रुपयाच्या आसपास आपण तोडणी वाहतुकीचा अडवान्स त्या ठिकाणी दिलाय, रिपेअर मेंटेनन्स केलंय। या हंगामात देखील 50 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला गुंतवावे लागले। मग गेल्या हंगामाचे पैसे अजून त्या ठिकाणी निम्मे अर्धे दिलेले होते, निम्मे अर्धे ह्या वर्षी देतोय। त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी ज्या लोकांकडून आपण कर्ज पैसे घेतलेत त्यांची परतफेड करत असताना दराची देखील स्पर्धा आपल्याला करायची आहे। मग दराची स्पर्धा करायची असेल तर या हंगामामध्ये आपल्या सभासदांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की 15 दिवस मी मागच्या वेळेस बोललो होतो 15 दिवस उसाला द्यायला जरा थोडं थांबलं चालतंय, नाहीतर बिल मिळायला पुन्हा पुढची दिवाळी जिती आहे, असंच झालंय, आली नाही अजून। त्यामुळं ऊस घालवताना मात्र गडबड करून न करता, कारण ऊसच त्या ठिकाणी कमी आहे। आज परिस्थिती अशी आहे, मगाशी आपण बघितलं, आज सगळ्याला अडचण वाटते येणारा हंगाम कसा होणार, ऊस जाणार कसा, पाण्याची परिस्थिती। परंतु आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी गणपतीच्या या 10 दिवसांमध्ये गणरायाचा आशीर्वाद मिळाला आणि त्या 10 दिवसांमध्ये उजनी धरण 60% भरलं आणि पावसानं दिलासा दिला। आज त्या ठिकाणी नवरात्राचा सुरुवात आहे, नवरात्रीच्या निमित्तानं आई जगदंबेस मी प्रार्थना करतो की त्या ठिकाणी आपल्या आज ढग पण वाढले पाऊस पडेल असा हवामान खात्यानं अंदाज दिलाय। जर त्या ठिकाणी नवरात्रात पाऊस पडला आणि आपलं उजनी धरण जर 100% त्या ठिकाणी झालं तर आपली सगळी काळजी मिटल। परंतु हा शेतकरी विरुद्ध हे सरकार आहे आणि मग त्या ठिकाणी आपण ठराव केला वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्या ठिकाणी सरकारला देखील पाठवला की निर्यात बंदी जर उठवली तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। या हंगामात पुढच्या हंगामात नक्की आज बहु परिस्थिती अशी झाली इथेनॉल निर्मिती करा म्हणून देशभरामध्ये 600 डिस्टिलऱ्या त्या ठिकाणी उभा केल्या आणि आताची परिस्थिती अशी झाली की त्या ठिकाणी इथेनॉलचे भाव वाढवून देणार म्हणले आणि मागच्या हंगामामध्ये 6.5 रुपये त्या ठिकाणी मागणी केली आणि वाढवून दिला 1.47 रुपये। त्या ठिकाणी 5 रुपयाचा गॅप आहे, ह्या वर्षी देखील आता आम्हाला आश्वासन दिलंय की 5 रुपयाने वाढवून देतो परंतु आता 2.5 रुपयाची शिफारस झाली। मग इथेनॉलचे एवढी मोठी कोट्यवधी रुपयाची त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली आणि आज त्या ठिकाणी ती परवडत नाही। मग ह्या सरकारला नेमकं त्या ठिकाणी शेतकरी कसा गळचिपी करायची? मग एका बाजूला 110 रुपये लिटर पेट्रोल आहे आणि मग आमचं इथेनॉल किती रुपयाने घ्यायचंय भाऊ? 65 रुपयाने। 65 रुपयाचं इथेनॉल कोण घेतंय? सरकार ती कशात टाकते पेट्रोलमध्ये आणि इथं तुम्हाला केवढ्याला 110 ला, मग डबल फायदा आहे, मग 5 वाढवून द्यायला काय अडचण आहे? आज तरी सुद्धा सरकार आपल्याबाबत विचार करत नाही, ही खऱ्या अर्थानं अडचणीचा विषय आहे। इथेनॉलचे भाव वाढावे, त्या ठिकाणी साखरेचा
त्या ठिकाणी 36 रुपये 36.5 रुपये त्या ठिकाणी एमएसपी करावी यासाठी वारंवार त्या ठिकाणी आम्ही भेटी घेतोय. परवा सुद्धा पवार साहेबांना भेटून आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलं. साहेबांनी देखील त्या ठिकाणी मीटिंग घेतली. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं हित आणि शेतकऱ्याची न्याय शेतकऱ्याची जाण असणाऱ्या नेत्यांच्या पाठीमागे आपण सगळेजण गंभीरपणे उभा राहू. सगळेजण पवार साहेबांना त्या ठिकाणी आपण सगळेजण प्रेम करतो. वयाच्या 83व्या वर्षी देखील या नेता आज शेतकरी आणि शेतकऱ्याचा विचार करतोय. आज भाऊ त्या ठिकाणी 23 तारखेला आपल्या इथं पवार साहेब येणार आहेत माड्यामध्ये कापसेवाडीला. त्याचं कारण बापू काय आहे, 250 रुपये बेदाण्याचा भाव होता गेले 3 वर्ष. आज भाव काय, 90 रुपये. हे माहीत नाही, आपण फक्त उसावर म्हणतोय. मग आज मला सांगा त्या बेदाण्याच्या शेतकऱ्याला 90 रुपये भावायन बनवायला 120 रुपये खर्चित. मग मला सांगा त्याची अवस्था काय. ही ज्यावेळेस आम्ही पवार साहेबांना जाऊन सांगितलं त्यावेळेस साहेब म्हणजे तुमच्याच गावात येऊन मी त्या ठिकाणी सरकारला त्या तिथून बोलतो. आणि म्हणून 23 तारखेला साहेब त्या ठिकाणी बेदाण्याच्यासाठी कापसेवाडीला येत आहेत. आज खऱ्या अर्थानं त्या सरकारमधल्या लोकाला ऊस कुठं आहे आणि काय कुठं आहे, रताळी जमिनीच्या खाली येते ती वर येते तीच माहीत नाही. त्याच्यामुळं ही सरकार आपल्याबद्दल कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. उद्याच्या काळामध्ये आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येईल, साखर निर्यातीसाठी संघर्ष करण्याची वेळ येईल, द्राक्षे बेदाण्याच्या शेतकऱ्यासाठी, मग आपल्याला केळीच्या बाबतीत देखील आपल्याला आज ज्या ज्या पिकाच्या बाबतीत गरज पडेल, मग माझ्या शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण सगळेजण खंबीरपणे उभा राहू, ताकदीनं उभा राहू. आणि पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कारखाना हा यशस्वी हा हंगाम गाळप करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी ताकदीनं आहेत. कारखान्याची यंत्रणा सगळी भरलेली आहे. कारखान्याच्या सगळ्या मशिनरीचं काम आता पूर्ण झालेलं आहे. यंत्रणा 2 दिवसाचीच आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी ताकदीनं त्या ठिकाणी कारखाना चालवून दाखवायचा आहे. मगाशी साळुंके सरांनी सांगितलं की या जगामध्ये अशक्य असं काही नसतं, पण एक सर्वसामान्य माणूस उठून उभा राहिला तर काय करू शकतो हे काल मनोज जारांगे पटलानं करून दाखवलं. एक माणूस त्या ठिकाणी आज 1.5 ते 2 कोटी लोक एकत्र करू शकतो. आज या देशाच्या पंतप्रधानाला जरी सांगितलं आणि गाड्या पाठवून जरी एवढी मोठी सभा घेऊन ठरली तरी जगात होऊ शकत नाही. आणि इथं सगळी पदर पैशानं पदर खर्चानं त्या ठिकाणी आली होती. आज आपल्या देशामध्ये वातावरण त्या ठिकाणी गढूळ केलं जातंय. एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना लाठीचार्ज केला जातोय, त्यांच्यावरती पोलिसानं छऱ्या गोळ्या मारल्या जातात, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर धुळाच्या कांड्या ओढल्या जातात, म्हाताऱ्या माणसाची डोकी फोडली जातात, बारक्या लेकरांवरती गोळ्या झाडल्या जातात. आणि मग एक सरकार क्रूर आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी तेवढं ठेवायचा, ओबीसींना त्या ठिकाणी उठवून बसवायचं, आदिवासींना त्या ठिकाणी उठवून बसवायचं, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय बाजूला ठेवायचा, आणि सगळी भेळ मिसळ करून मुख्य महागाई आणि मुख्य विषयापासून दुर्लक्ष करायचं. आज त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय. 4 महिन्यामध्ये 4.5 महिने पाऊस पडला नाही आणि तरी देखील आज आपल्याला दुष्काळ जाहीर न करता आपल्याला विषयाचं विषांतर केलं जात आहे. ही खऱ्या अर्थानं गांभीर्यानं बाबू येणं गरजेचं आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला जिथं जिथं संघर्ष करायची वेळ येईल त्या त्या ठिकाणी आपण सगळेजण संघर्ष एकत्र करणार आहोत. आज आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी सभासद म्हणलं की पहिलवानकी आणि कुस्तीचा नाळ असतो. आपल्या सर्व सहकार्यांनी मिळून त्या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची चाचणी जी महाराष्ट्र केसरीसाठी चाचणी असती ती चाचणी जी आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे. आणि मंगळवेढ्यामध्ये 26 आणि 27 तारखेला चाचणीच्या मैदान त्या ठिकाणी होणार आहे. तर आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं 26 आणि 27 ला मंगळवेढ्यामध्ये यावं, जेणेकरून आपल्याला मोठ्या मोठ्या कुस्त्या त्या चाचणीमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतील. महाराष्ट्र केसरी पुण्यामध्ये असणार आहे, त्यामुळं आपल्या मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याची सोय चाचणीची केल्यामुळं चाचणीच्या कुस्त्या एकदम रोमांचक अशा असणार आहेत आणि ते बघण्याची संधी आपल्याला या निमित्तानं मिळते. मी अधिकचा वेळ न घेता माझ्या सर्व सभासद तोडणी वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांना एवढाच त्या ठिकाणी शब्द देतो की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. खंबीरपणे आम्ही संचालक मंडळ आपल्या पाठीशी उभा राहू. आपण सगळेजण त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. भाऊ
महाराज असतील सगळेजण आणि काका साठेंचे भाचे त्या ठिकाणी ही झाल्यामुळं आणि काळुंगे सरांचं देखील आजच त्या ठिकाणी बॉयलरची पूजा असल्यामुळं सर इथलं कार्यक्रम करून पुढे गेले. राहुल शेटजी परगावी असल्यामुळं त्यांनी फोन करून सांगितलं आपण सगळेजण त्या ठिकाणी वेळात वेळ देऊन आलात. यात ऊस शेतकरी आणि पाऊस हा एकमेकाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष करायची वेळ आली तर आपण सगळेजण संघर्ष करू आणि माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी खंबीरपणे पाठीशी उभा राहू. मी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपला असाच विश्वास कायमस्वरूपी राहावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.